शेरा फुलांचा गोजेला आणि फ्रेंड्स, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या वाडवाई रीतीप्रमाणे आली लग्नसराई जोरदार चालू आहे आणि खूप मजा करतो. 3-4 दिवसा अगोदरपासून आमची लग्नाची तयारी चालू असते. आज आपल्यासोबत आहे दुसरी लंग डोकरी सलोनी. ती विवाहबद्ध होणार आहे. तिच्यासोबत तिची फॅमिली आहे, तिची मम्मी आहे, डॅडी आहेत, निलसन दादा आणि भाऊ आणि बाकीचे आमची इतर मित्रमंडळी सगळे रिलेटिव्ह आहेत. आणि आज लग्नाची पहिल्या रीतीला सुरुवात होत आहे. आम्ही जाणार आहेत सलोनीचं कपाट भरण्यासाठी. सो फ्रेंड्स, पूर्ण व्हिडिओ पहा, आमची संपूर्ण मजा पहा आणि जी काही वाढवा रीतीप्रमाणे कपाट भरण्याचा जी परंपरा आहे ती अनुभवून घ्या. लग्नाची नावे आम्ही प्रभू परमेश्वराने म्हटलं आहे, माझ्या नावाने जेथे दोघे किंवा तिघे हजर असतात तेथे मी हजर असतो. आज आपण सर्वजण निलसन दादाच्या घरी एकत्र जमलेलो आहोत. लवकरच आपली सलोनी विवाहबद्ध होणार आहे. त्यांच्या विवाहाच्या कार्याला आजपासून सुरुवात झालेली आहे. प्रभू परमेश्वराने हा सोहळा हातामध्ये घ्यावा. कानागावी ज्याप्रमाणे येशू ख्रिस्त स्वतः हजर होऊन संपलेल्या द्राक्षरसाचा सर्वांना पुरवठा करून दिला, त्याप्रमाणे यांच्या संपूर्ण सोहळ्याचा ताबा परमेश्वराने घ्यावा. या सोहळ्याला बरकत द्यावी आणि सर्व प्रकारे उत्तम पार पडावे म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे या नवीन होणाऱ्या दाम्पत्यावरती प्रभूचा आशीर्वाद द्यावा म्हणून आपण एक आमचे बापा एक नवंबर या सर्वांनी एकत्र बोलूया. हे आमच्या पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे कंचानुगो शायली जेला तुला कंचानुगो शायली जेला पुढच्या महिन्यान पगार वाढ तवा नगो शायली जेला तवा नगो शायली जेला बऱ्यापैकी पंप आणले का नाही खूप आणले मग आता तुम्ही जा नाही का निर्माण करताना तू स्त्री व पुरुष निर्माण केलेस अशासाठी की तू निर्माण केलेली सृष्टी जिवंत राहावी. तुझ्या या सृष्टीत सेल्विन व सलोनी यांनी भाग घेण्याचे ठरविले आहे व प्रपंच हे त्यांचे पाचारण आहे असे आम्ही समजतो. 10 डिसेंबरला ते दोघे लग्नबद्ध होणार आहे आणि त्याची तयारी आजच्या कपाट भरणी या कार्यक्रमापासून होत आहे. त्यांनी घेतलेल्या प्रत्येक गोष्टीवर तुझा कृपा आशीर्वाद पाठव. त्यांना आशीर्वादित कर. त्यांच्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण कर. सगळ्यांना चांगले आरोग्य दे. दोन्ही घरचे कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडू दे. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने करतो. Bye.
दिसा मिजून वार न केला जोशान माझा डुकर पळाला वारडाच्या दिसान मिजून वार न केला जोशान माझा डुकर पळाला असली मोठी ओवाई घ्यायची लाईले तुम्ही आता तुला आल्यावर माहिती पडेल आम्ही एवढा खर्च केलाय ते मग नंतर तुम्ही बघा यांना मारायचा का नाही मारायचा दरवाजा वाढवायचा का नाही वाढवायचा तर मंडळी अशा प्रकारे आमचा हा कपाट भरणीचा प्रोग्राम आटोपलेला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग